तर शिंदे सरकारनं विश्वासदर्शक प्रस्ताव पास केल्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. काही लोकांना असं वाटायचं की MSRDC यांना दिली म्हणजे कुठेतरी यांचे पंख छाटले, पण ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतं त्याला पद महत्वाचं नसतं. तो जे काही त्याच्या हाती असेल त्यातनं विश्व निर्माण करू शकतो. 9 महिन्यामध्ये त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशन केलं आणि आज जवळजवळ तो रोड त्याचा एक टप्पा तर जवळजवळ पूर्णत्वाला आला आहे. पण हे सगळं होत असताना तिथे प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन ज्या व्यक्तीने तिथल्या समस्या सोडवल्या, त्या ठिकाणी संपूर्ण कामाचं अडथळे दूर केले आणि ते काम सुरळीत होईल याकडे सातत्याने लक्ष दिलं, त्या व्यक्तीचं नाव एकनाथ शिंदे आहे. त्यावेळेस फक्त रस्ते विकास महामंडळच खातं का त्यांना दिलं? ते एवढे कर्तृत्ववान होते अजिबात नाही. जर नेता मोठा असला की खाती जास्त असतात, चंद्रकांत दादा पाटील तुम्हाला माहितीये, म्हणजे ज्याचं वजन असतं जो नेता भारदस्त असतो. मुनगंटीवार साहेब खरंय की नाही, तुमच्याकडं त्या ठिकाणी वन खातं होतं, वित्त होतं, नियोजन होतं, महसूल होतं, PWD होतं, कृषी होतं, सहकार होतं, कितीतरी महत्वाची खाती होती. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. ज्यांनी टिंगल टवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे. आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं. दुनिया के सारे शौक पाले नाही जाते, दुनिया के सारे शौक पाले नाही जाते, काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिशें करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. जे नेहमीचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता, तुमचा जो जोश असायचा, तुमचा जो जोश असायचा, मी मुख्यमंत्री असतानाही पाहिलं, नाही तर विरोधी पक्ष नेते पण असताना पाहिलं, त्याच्यामध्ये सगळे पिनड्रॉप सायलेन्स ठेवून ते तुमचं भाषण ऐकायचे. सगळ्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्याचं कारण असं आहे की अजून 2.5 वर्षच झाली, अजून पुढच्या 2.5 वर्ष बाकी आहेत, पण 2.5 वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले. कुठलं पद काय 2.5 वर्षामध्ये ठेवलं नाही, सगळी महत्वाची पदं ही तुम्ही त्या ठिकाणी भूषवली. ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्या पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी मी बसलो असतो. आणि मी आज अतिशय स्पष्टपणे सांगतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं मी उभा आहे. या ठिकाणी त्यांच्यात माझ्यात कधी दुरावा कोणाला दिसणार नाही, कधीही पॉवर स्ट्रगल कोणाला दिसणार नाही. जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते तेव्हा तेव्हा कुठल्या तरी चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो, आणि ही निरंकुश सत्ता ही खाली आणावी लागते. 106 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, पण 40 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते ह्याच्यात निश्चितपणे काही काळंबेरं आहे. कारण उद्याच्याला शिवसेनेचे भाजपचे कुणी 105 आमदार ज्यावेळेस काही मंत्र्यांच्या कामाला जातील आणि ते एकनाथराव शिंदेंशी संबंधित असणारे शिवसेनेचे कुणी मंत्री असतील तर त्यांना ते बोलायलाही पण मागं पुढं बघणार नाही. आमच्या 105 तुमचं मुख्यमंत्रीपद आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे